लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आलेली आहेत। सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत सूडभावनेनं होणाऱ्या कारवाईचा निषेध नोंदवत सुमारे 4 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू झाल्यानं राज्यभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नाशिकमध्ये देखील काल राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय। रोहित पवार हे शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिल्यानंच त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढल्यानंतर त्यांच्यावर चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यापूर्वी त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता, त्यानंतर त्यांच्या कंपनीची ईडीनं तपासणी केली। राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून देखील त्यांच्यावर चौकशी करण्यात येते आहे। वास्तविक या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील अनेक पदाधिकारी आता भाजपत आहेत। वास्तविक या बँकेशी रोहित पवार यांचा काही संबंध नसल्याचा दावा या निवेदनात करण्यात आलेला आहे। या आंदोलनात कोंडाची मामा आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, नितीन भोसले, दत्तात्रय पाटील, श्याम हिरे, संगीता पाटील, ऍडव्होकेट तुषार जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झालेले होते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।